आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काही विचारू नकोस. शरू, आय एम सॉरी. अगं तुझं काहीच चुकलं नाहीये, पण मॉम बघ ना, मॉम ना माझ्या डोक्यात जाते. अगं आपल्या लग्नाबद्दल काही ना काहीतरी बोलत असते. मग माझे पेशन्स संपतात आणि आमच्यात खटके उडतात. शरू, मॉमच्या मनात असून किंतु परंतु आहे. शरू, शरू मला वेगळीच भीती आहे. हे सगळं अक्षराला कळलं तर ती पुन्हा तिचा निर्णय बदलेल. अगं आता कुठे तिने सुंदरला होकार दिलाय? शरू, तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे. हे बघ, आपण पळून जाऊन लग्न केलं तर राग येणं स्वाभाविक आहे, पटते मला. अगं पण हे सगळं अक्षराला कसं पटणार आहे? अगं तिला कळलं तर काय होईल ना याची भीती वाटते मला. शरू, तू म्हणते ना तसंच होऊ दे. आय होप अक्षरा याबद्दल काही बोलणार नाही. शरू 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 नाही, शरू ऐक, शरू ऐक, शरू नाही, शरू शरू. तेवढंच महत्वाचं काम होतं म्हणून मी आले. नाही तर तू आणि तुझ्या वडिलांच्या मध्ये याचा धाडस मी केला असत का? कस आहे अक्षरा, तू हित राहून स्वर्गातल्या लोकांशी गप्पा मारतीस, पर हितल्या जवळच्या लोकांच्या मनातल्या गोष्टी तुला ऐकायला येत नाहीत. तो बाहेर कानात घाल आणि ऐक. काय आहे? उर्वशी कुरिअर सेवा एकदम फास्ट. दुर्गा आणि अश्विनचं रेकॉर्डिंग आहे, तू कानाला लावून ऐक. म्हणजे काय ऐकायचं राहून गेलं असं नको राहिला. ऐक ऐक. मला आता काहीच ऐकायचं नाही आणि तुमचं तर नाहीच नाही. प्लीज माझ्याशी बोलू नका. पस्तावशील. म्हणजे ऐकलं नाहीस ना हो तर पस्तावशील. तू जर हे ऐकलंस ना तर तुझं आयुष्य 360 अंशात उलट फिरणार आहे. तेव्हा हे ऐक, ऐक ना. शरू, आय लव्ह यू अँड ट्रस्ट मी. कोणीही मला तुझ्यापासून कितीही दूर करण्याचा प्रयत्न केला ना, कितीही कट कारस्थानं केली, तरी मी कायम तुझ्यासोबत असे. मला मला कितीही त्रास झाला तरी तुझी साथ मी कधीच नाही सोडणार. शरू एक सांगू, माझ्यासाठी ना सगळं जग एका बाजूला आणि तू एका बाजू. शरू, मी कोणाचाही ना कणभरही विचार करत नाही.
24/7 मी फक्त तुझाच विचार करत असतो. शरू, तुझा हाच विश्वास आहे ना मला सगळ्या गोष्टी हँडल करण्याचं बळ देत. शरू, तुझ्या प्रेमाखातर ना मी सगळ्यांचा विरोध पत्करणार, आणि इथून पुढे अशी कुठलीही सिच्युएशन आली ना तरी माझी साथ तुला कायम असणार. शरू, तू माझ्यासाठी थांब थांब मी बघतो. तुम्ही इथे या ना. या बसा. आता जाईल येऊ बाराच्या भावात. या दोघी एकत्र का आले असतील? काहीतरी घडलंय नक्कीच. त्याशिवाय ताई असं मामीला सोबत घेऊन नाही. या मामीने अक्षराचे कान नक्कीच भरलेत. माझ्या प्लॅन बद्दल अक्षराला काही शंका आली तर? ओ नो. अक्षरा, काय झालं म्हणजे असं अचानक? तू स्वतःला कितीही हुशार समज, पण या घरात कुठलीही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरी ती लपून राहत नाही. आता तुझे सगळे कारनामे उघड होणार आहेत. शरब, अगं काय म्हणतेस तू? म्हणजे नाही कळलं मला. अगं असं आडेवेडी घेऊन काय बोलतीस? तुला जे काही कळालंय ना ते स्पष्ट सांग. वास लागला नाकाला आणि भांड्या लपवतो ताकाला, असं नको व्हायला. येस अक्षरब, मी तेच म्हणतोय, जे काय असेल ते स्पष्ट बोल ना. हे बघ अश्विन, काही झालं की नाही तरी त्या भिकारडीला मी सून मानायचे नाही. अगं मग कशाला बोलून घेतलं प्रेमाचं नाटक करू ना? अगं भिका मागावं लागलं असतं ना तरी चाललं असत, पण सुखाचं घास खाल्लं असता. अरे तू आमचा पोरगायस, सूर्यवंशींचा वारस आणि भीक मागणार बाय. ठीक आहे, तू जरी मान्य करत नसतीस ना तरी शरू ही सूर्यवंशांची सून आहे आणि हे सत्य आहे, आणि तिचे हक्क मी तिला मिळवून देणारच. सांग आता काय करायचं तुझं? अक्षरा, हे रेकॉर्डिंग कोणी केलंय? हे बघ, मी मान्य करतो माझ्या आणि मोम मध्ये ही वादावादी झाली होती, आय एक्सेप्ट इट, पण हे रेकॉर्डिंग केलंय कोणी? अक्षरा, मी शरूला आता याच विषयी सांगत होतो. हो शरू, मला माहितीये, माझा अश्विनवर पूर्ण विश्वास आहे. अश्विन तुझ्या सुखासाठी काहीही करू शकतो मला माहितीये. आणि अश्विन, तुला आता मी हे जे काही बोलले
त्याचा अर्थ हाच होता की या घरात कुठलीही गोष्ट लपून राहत नाही. कुठल्याही गोष्टीचा फायदा घेणारे लोकच आपल्या अवतीभोवती आहेत हे विसरू नकोस. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या उर्वशी मामी. त्यांनीच रेकॉर्ड केलंय, त्यामुळे वागताना बोलताना जरा जपून. मामी मामी इट्स अनफेअर, बरोबर नाहीये हे. हो मान्य की घरामध्ये वाद होत असतात, हो पण प्रत्येकाचं पर्सनल लाईफ आहे की नाही? हो त्यांना ते त्यांच्या पद्धतीने जगू द्या ना. हे बघा, कोणाचं काही चुकत असेल ना तर तोंडावरून जाब विचारा, पण हे असं काही करू नका. अक्षरा मॉम कशीही वागली ना तरी तू प्लीज राग नको माणूस. हे बघ, शरूला काही त्रास होणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर. शरू आता माझी जबाबदारी, त्यामुळे तू कसलीच काळजी करू नकोस. अश्विन मला खात्री आहे, मी पाहिलंय, मी अनुभवलंय, मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि आताही मी जे काही बोलले ना त्याबद्दल माझ्या मनात अजिबात राग नाही तुझ्याविषयी, काळजी करू नकोस. अक्षरा अगं तू पस्तवशील, एक शब्दही बोलायचा नाही आता. आणि यापुढे शरूच्या आणि अश्विनच्या संसारात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे. या आधी केलेल्या चुकीनंतरही पुन्हा घरात येण्याची संधी मिळाली होती माझ्यामुळे, पण आता नाही. आता जर कुठली चूक कराल तर मी माफ करणार नाही. हा गया फोन. ससा मारतो वाघावर ता, माकड म्हणतो म्याव म्याव, असं कसं झालं? ते दोघं तर प्लॅन बद्दलच बोलत होते, मग रेकॉर्डिंग बदललं कसं काय? मामी नाही म्हणजे तुम्ही जो विचार करताय ना तो अगदी बरोबर आहे, आम्ही प्लॅन बद्दलच बोलत होतो. जस्ट लिसन, तुम्ही माझ्याबद्दल जे काही ऐकलंय खरं खोट ते इतक्यात मी नाही सांगू शकत, पण आमचं बोलणं रेकॉर्ड करून जे जाळं टाकणार होतात ना तुम्ही, नाही 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 तुम्ही नाही, उर्वशी तू. हा उर्वशी तूच खूप मोठी चूक करत होतीस, यापुढे माझ्या वाटेला जायचं नाही. नाहीतर खूप महागात पडेल तुला. म्हणजे ते रेकॉर्डिंग? अजूनही तोच विचार करतेस ना, रेकॉर्डिंग बदललं कसं? सांगतो सगळं सांगतो. तू जेव्हा रूम मधून निघालीस ना त्यानंतर मी मॉमला माझ्या प्लॅन बद्दल समजावत होतो. सगळं सांगून झाल्यानंतर मी रूम मधून निघत असताना अचानक मला मोबाईल दिसला. अश्विन अरे बघितलंस उर्वशीचा मोबाईल. मॉम मी तुला किती वेळा सांगितलं की उर्वशी फक्त तुला भीती घालते, खर तर तिला ना आपला प्लॅन जाणून घ्यायचा आहे.
उर्वशी, तुला आमचं बोलणं ऐकायचंय ना? ऐक मग. मॉम, अगं किती वेळा सांगितलं माझं शरूवर प्रेम आहे, मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. मला असंच वाटतंय की हे लग्न तू मनापासून मान्य करावंस. हे बघ अश्विन, काही झालं की नाही तरी त्या भिकारडीला मी सून मानायची नाही. मला माहित होतं तू अशीच नख दाखवणार. अगं मग कशाला बोलून घेतलं प्रेमाचं नाटक करू ना? अगं भिका मागावं लागलं असतं ना तरी चाललं असतं, पण सुखाचा घास खाल्लं असता. कशाला उगाच प्रेमाचं नाटक करून बोलवून घेतलंस? अरे तू आमचा पोरगायस, सूर्यवंशींचा वारस, आणि भीक मागणार वय? आणि काय प्रेमाचं नाटक बिटक केलं नाही, तुझ्या बापाचा हट्ट म्हणून नमतं घेतलं. पण हे बघ, तुझ्यावर माय आहे म्हणून त्या सटवीला जवळ करायची नाही. ठीक आहे, तुझं हेच म्हणणं आहे ना? पण ऐक, तू जरी मान्य करत नसलीस ना तरी शरू ही सूर्यवंशांची सून आहे आणि हे सत्य आहे. आणि तिचे हक्क मी तिला मिळवून देणारच. यासाठी मी या घरात आलोय, लक्षात ठेव. अश्विन, अश्विन अरे थांब, ऐक तरी माझं. येस, मी घरी यासाठी चाल, लक्षात ठेव. तू आत्ता वाचलायस, पण तुझा समजा प्लॅन मला ठाव आहे हे इसरू नकोस. ठीक आहे, मग सांग ओरडून जगाला. बघूया तुझ्यावर कोण विश्वास ठेवते. सांग ओरडून. पर एक लक्षात ठेव, ओरडण्याआधीच तुझा गळा दाबला जाईल. मी जेवढा साधा दिसतोय ना तेवढा नाहीये. रात्री झोपेत असताना तुझ्या गळ्यावरनं सुरा फिरवला जाईल, किंवा तू गाडीत असताना तुझ्या गाडीवर दगड फेकला जाईल, काही येऊ शकतं. म्हणजे अगदी तुझ्या कपाटातून सापच बाहेर येईल. म्हणजे नक्की मलाच माहित नाही काय घडेल ते, त्यामुळे तूच सावध राहा. आणि हा तुझ्यासाठी प्रेमाचा आणि मुलाचा सल्ला आहे. उर्वशी, नाऊ से थँक्स टू मी फॉर दिस काइंड ऍडवाइस. मामी, किती वेळा सांगायचं तुला, पर तू काय सुधारायची नाहीस. शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. अगं मामी, तुला एखाद्याचं चांगलं करता येत नसेल ना तर वाईट तरी करू नकोस की. अरे पण सुंदर, बास बास हा, तू काय आहेस ना हे चांगलंच ओळखतोय बघ आम्ही. मामी, एक गोष्ट ध्यानात ठेव, आई आत्ताच आजारपणातनं उठली आहे, तिला उगा त्रास देऊ नकस. आणि हे बघ, घरात आनंदाचं वातावरण आहे, त्यामध्ये उगा मिठाचा खडा टाकू नकस. तुझ्या करामध्ये थांबव. आणि तू असं केलं नाहीस ना तर तुझं काय बी ऐकून न घेता सरळ तुला घराच्या बाहेर काढू आम्ही. अरे ब्रो, चिल चिल. हे बघ, मीनं त्यांना माझ्या भाषेमध्ये समजवलंय, आय होप त्यांना कळलं असेल. काय मामी, कळलंय ना? अँड ब्रो, हे बघ, तू शांत हो आणि कसलीच काळजी करू नकोस.
अरे आणि तुझं लग्न आहे आता, सो प्रत्येक मुंबईत मस्त पैकी एन्जॉय कर. काय मी सगळं हँडल करेन. अक्षरा मामल्या जरा सुद्धा दुसऱ्यांनी सुख बघवत नाही होय. हा लगेच डोळ्यात खूप तहीच्या. आपली जवळची लोक असा त्रास द्यायला लागली तरी आपण त्यांनी आपल्या आयुष्यात का तारा द्यायचा? आपण का त्यांचा विचार करायचा? हे करतात होय आपला विचार, आपल्या घरचा विचार. हा ठीक आहे शांत व्हा छोटे मालक, तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय? होतोय मला त्रास. आणि आपलीच माणसं अशी वागली ना तर कसं सण करू म्या? छोटे मालक मी काय म्हणते, मला ती बाईक चालवायला शिकवा ना. बाईक आत्ता? हा अक्षरा तू मुद्दाम इच्छा बदलते आहेस ना? हो मी मुद्दाम का बदलू, माझी इच्छा झाली बाईक शिकायची म्हणून म्हणते ना. मग तू आत्ताच का बोललीस? कारण आत्ता बाईक दिसतीय मला, आठवलं म्हणून बोलले. परत मी विसरून जाते ना, शिकवा ना चला ना. हे बघ आत्ता मला काय बी सांगू नकोस, आधीच माझा डोस कलर टापलेला आहे.